नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सक्सेस क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकशे शहाण्णव संस्थांची यादी बघणार आहोत तसेच कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे देखील व्हिडिओमध्ये दे पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा म्हणजेच शिक्षक भरती तलाठी भरती एम पी एस सी तसेच विविध येणाऱ्या स्पर्धा संदर्भात अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर सुरू करूयात तर पहा सर्वप्रथम आपल्याला कल्पना आहे की पवित्र पोर्टलवर एकशे शहाण्णव संस्थांसाठी पसंतीक्रम देणे सुरू झाले आहे ते त्या अनुषंगाने तेरा एप्रिलपासून ते पंचवीस एप्रिलपर्यंत प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि प्रोफाईल लॉक करायचे आहे बऱ्याच जणांनी प्रोसेसला स्टार्ट केला आहे बट त्यांच्या लक्षात नाही कोणत्या संस्थांमध्ये किती जागा आहेत त्यांना यादी मिळवण्यासाठी कठीण जात आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण यादी पाहणार आहोत एकशे स शहाण्णव संस्थांची ही यादी या आहे व यामध्ये पहा मीडियम कोणता आहे सहावी ते दहावीच्या शाळा किती आहेत डी एड बेसेसवर किती आहेत बी एड बेसेसवर किती आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये कोड दिलेला आहे तसेच पहा संस्था ॲडेड आहे अनॲडेड आहे म्हणजेच नॉन ॲडेड आहे का पार्शली ॲडेड आहे हे देखील आपण पाहणार आहोत तर ॲडेड म्हणजे पहा ॲडेड म्हणजे शासनाचं अनुदान असणे एखादी संस्था जर ॲडेड आहे तर याचा अर्थ तिला शासनाचं अनुदान आहे ती अनुदानित संस्था आहे नॉन ॲडेड म्हणजे त्या संस्थेला अनुदान नाही ती संस्था शासनाच्या अनुदानात येत नाही तसेच पहा पार्शली ॲडेड म्हणजे अंशतः ती संस्था अनुदानित आहे म्हणजे सपोज तिला चाळीस टक्के, टक्के, टक्के अनुदान असेल वीस टक्के अनुदान असेल ऐंशी टक्के शासनाचं अनुदान असेल यानुसार या ठिकाणी पहा आपण पाहणार आहोत तर पहा आता पहिली ते पाचवीसाठी पाहिला आपण तर पहिली ते पाचवीसाठी ऑल सब्जेक्ट शिकवावे लागणार आहेत पी डी एफमध्ये पहा संस्थेचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे विद्या विकास मंडळ साकरी ॲडेड तर पहा ही संस्था जी आहे ही संस्था काय आहे अनुदानित आहे तर पहा या व्यवस्थापनाच्या शाळामध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर या ठिकाणी ह्या पूर्ण एकशे शहाण्णव संस्था आहेत त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे आपल्याला यामध्ये प्रेफरन्स द्यायचा आहे या, या, दे या ठिकाणी पहा आ आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रवर्ग दिला आहे महिलांसाठी किती जागा माझी सैनिकांसाठी किती जागा प्रकल्पग्रस्तांसाठी किती जागा भूकंपग्रस्तांसाठी किती जागा खेळाडूंसाठी किती जागा समांतर आरक्षणानुसार उर्वरित किती पदे व एकूण पदे असं या सर्व ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर पहा विद्याविकास मंडलमध्ये एकूण पहा महिलांसाठी पाच जागा आहेत माझ्या सैनिकांसाठी एक जागा प्रकल्पग्रस्त शून्य भूकंपग्रस्त शून्य खेळाडूसाठी शून्य समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे एकूण आठ पदे आहेत व एकूण या ठिकाणी पंधरा जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत तसेच पहा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे माध्यम पहा मराठी आता मित्रांनो पहा या सर्व सर्वांचं माध्यम या ठिकाणी मराठीच असणार आहे पद पहा अंडर ग्रॅज्युएट टीचर अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पहा आता डी एड वरती या ठिकाणी चालू शकतं अनुदानाचा प्रकार दिलेला आहे ॲडेड ऑल सब्जेक्ट तर पहा ज्यांचं डी एड झालेलं आहे त्यांना पहिले ते पाचवीसाठी ऑल सब्जेक्ट शिकवावे लागतात व त्याच्या पुढं असेल तर आपण एक एक सब्जेक्टनुसार घेऊ शकतो पुढे पहा खाली ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवी ॲड लँग्वेज इंग्लिश दिलेली आहे व शिकवण्याचे माध्यम मराठी दिलेली आहे व शैक्षणिक पात्रता जी आहे ती पहा ग्रॅज्युएट दिलेली आहे ग्रॅज्युएट डिप्लोमा म्हणजे ग्रॅज्युएट असायला पाहिजेत तुम्ही डी एड झालेलं असायला हवं किंवा बी एड झालेला असायला हवं तर एकूण पदे या ठिकाणी दिलेली आहेत दोन पदे पुढे पाहत असेच ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवीसाठी अनुदानाचा प्रकार आहे ॲडेड विषय आहे मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम आहे मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट पहा व्यावसायिक पात्रता आहे ग्रॅज्युएट बी एड किंवा बी एड या ठिकाणी दिलेलं आहे डिप्लोमा डी देखील चालू शकतं व बी देखील चालू शकतं एकूण पदे दिलेली आहेत दोन पदे पुढे पहा ग्रॅज्युएट टीचर अनुदानाचा प्रकार या ठिकाणी ॲडेड दिलेला आहे विषय दिलेला आहे सायन्स शिकवण्याचे काम मराठी मित्रांनो सर्वांचे माध्यम जे आहे ते मराठी आहे त्यामुळे शिकवण्याचे माध्यम या ठिकाणी मराठी देण्यात आलेले आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता पहा ग्रॅज्युएट दिलेली आहे तसेच आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएट डिप्लोमा बी एड किंवा डी एड पाहिजे तर एकूण पदे आहेत एक तर मित्रांनो पहा असे सर्व लँग्वेजनुसार या ठिकाणी तपशील देण्यात आलेला आहे विविध संस्थांचा पहा सर्व संस्थांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही ही पी डी एफ आमच्या टेलिग्राम चॅनेलला जाऊन पाहू शकता टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही पी डी एफ पाहू शकता व त्यानुसार काय करा मित्रांनो एक लिस्ट आपल्या वहीवरती तयार करा की आपल्याला कोणत्या संस्थेला प्रेफरन्स द्यायचा आहे व त्याचा कोड या ठिकाणी पी डी एफमध्ये पाहून तिथे लिहा म्हणजे काय होईल की पसंती क्रम देताना आपल्याला कोडनुसार देणं सोपं जाईल तसेच पवित्र पोर्टलवर जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे पसंती क्रम कसा द्यायचा लॉग इन करायचं कसं करायचं प्रोफाईल ओपन कशी करायची रेफरन्स कशी द्यायची या संदर्भात देखील लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि पहा मित्रांनो पसंती क्रम देण्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्वांनी हे सॉर्ट आऊट करून घ्या की आपण कोणत्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत आहोत व या ठिकाणी कोणत्या संस्थेला आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे याची सर्व माहिती तुम्ही आधी सॉर्ट आऊट करून घ्या व पहा पुढचा व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत की कशाप्रकारे प्रोफाईल लॉग इन करायची व प्रेफरन्स कसे द्यायचे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटनला प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहील तर पहा मित्रांनो यामध्ये ज पी डी एफ ही भरपूर मोठी आहे जवळजवळ दोनशे चोपन्न पानांची या ठिकाणी पी डी एफ आहे तर टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही पी डी एफ पाहू शकता यामध्ये जवळजवळ एकशे शहाण्णव संस्थांचा सर्व तपशील दिलेला आहे व संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांचा देखील तपशील या ठिकाणी दिलेला आहे तर आपण कोणत्या संस्थेमध्ये लागू शकतो आपल्या मार्क्सनुसार हे देखील सर्वांनी पाहून घ्या व त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या संस्थेला प्रेफरन्स द्यायचा